कशाची मी सुईत आहे, तर आमच्या पावसाचं पाणी आमच्या सगळ्यांच्या घरात घुसते आहे, तर काय करायचं आमच्या याच्यात? ना ट्रेनी चालायन आहे, त्या ट्रेनी चालायन आहे, त्या कचरावाल्यांना बोलवता सर, तर आम्ही पैसे देऊन काढावं लागते सगळ्यांच्या मेंबरच्या पोरींचं बायांचं लहान लहान लेकरं सगळ्या आजारी पडतात त्या कचऱ्यामुळे, त्या त्रासमुळे, त्या पाणीमुळे, तर आम्ही कसं करायचं? सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 शास्त्री नगर भाग अनेक समस्यांनी वेढला असून उजनी धरण 100% भरूनही शास्त्री नगर भागात दत्त मंदिरापासून ते मदिना हॉटेलपर्यंत मिलत मोहल्ला जहूरभाई कल्याणींच्या घराजवळ मदिना मस्जिदच्या पाठीमागे व्हॉलीबॉल ग्राउंड ताशकंद चौक गुरुवस्ती राम मंदिरच्या पाठीमागे वीटभट्टीच्या पाठीमागे जमादार किराण दुकानाच्या पाठीमागे रात्री बेरात्री अपुरा अशुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. रस्त्याची वाट लागली असून रस्ते दुरुस्त केले जात नाही. अनेक बोळात लाईट बंद असून दिवाबत्ती दुरुस्ती केली जात नाही. ड्रेनेज भरून मैला मिश्रित पाणी रस्त्यावर वाहत आहे. नागरिकांना त्या घाणीतून ये जा करावी लागत आहे. कामगारांची वस्ती असल्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो, तो उचलला जात नाही. घंटागाडी अनेक दिवस येत नाही. या आणि इतर अनेक समस्यांनी शास्त्री नगर भाग वेढला आहे. यामुळे शास्त्री नगर भागातील नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. कामगार वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना रोजगार आणि पाणी टंचाई अशा दुहेरी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ढिसाळ कारभार निद्रिस्त महानगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी यांना अनेक तक्रार करून आयुक्तांना निवेदन देऊन मोर्चे काढून सुद्धा सोलापूर महानगरपालिका झोन अधिकारी प्रशासनाने आजपर्यंत दखल घेतलेली नाही. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेने ही गंभीर बाब लक्षात घेऊन हलगर्जीपणा न करता नागरिकांच्या सहनशीलतेचा उद्रेक होण्याआधी मूलभूत गरज असलेल्या पाणी, रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज, कचरा, घंटागाडी आदींबाबत असलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवून प्रभाग 17 शास्त्री नगर भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा सोलापूर महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढून महानगरपालिकेत द्विमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद विजापुरे यांनी दिला आहे. मैं वाहिद अब्दुल गफूर विजापुरे, सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस. मैं हमारे शास्त्री नगर के समस्या लेकर कई दिनों से 8 नंबर जून में शिरसागर साहब हो, पाटिल साहब हो, उनको कितने बार निवेदन दिया, निवेदन दे के हमारे माँ बहनों को लेके गए कि समस्या सब लोगों को साहब को बताया. मैं शिरसागर साहब को देखिए तो इसके ऊपर इन्होंने पाठ प्रभाव किए नहीं, खाली आते हैं, आश्वासन देते हैं, चले जाते हैं. एक तो हमारे यहाँ पे शास्त्री नगर एंट्री करने से पहले यहाँ पे हमारे दत्त मंदिर है. हमारे हिंदू भाई गर्भ से निकल के आंग नहा के मंदिर को पूजा करने के लिए जाते हैं. यहाँ पे ड्रेनेज का पानी पूरा गंदा पानी, और शास्त्री नगर में मस्जिद है, मस्जिद के बाहर पूरा ड्रेनेज का पानी. तो यहाँ पे हम हर गली में जाके सर्वे किए, हर लोगों से हम जाके पूछे, तो यहाँ पे शिरसागर साहब 2-3 बार आए, आके देखे, खाली हमको आश्वासन दे के चले गए, काम नहीं हो गया. एक तो हमारे शास्त्री नगर में भाग प्रभाग इतना बड़ा है, दत्त मंदिर के पीछे अभी तक अध्यक्ष ड्रेनेज नहीं है. यहाँ पे हमारे माँ बहनों के घरों में पानी घुसा. एक हमारे बुजुर्ग थे, उनके बेटा भी नहीं था, माँ बेटी भी नहीं थी, वो ऐसे लोग ऐसा रो रहे थे. मैं गया, खाला तुम क्यों उतना टेंशन ले रहे, लेके जाके लोगों को मेरे घर में 100 बोल के खाला को आश्वासन दिया, पर ये लोग इतना भी जरा भी इनको अधिकारी को कुछ भी दिए नहीं अध्यक्ष जी. तो और हमारे ऐसे भाग में इसमें मिलत मोहल्ला हो, तोहित ग्रुप हो, यहाँ पे भगत सिंह मार्केट के यहाँ पर हो, कल्याणी वस्ता जी के यहाँ शौचालय है, शौचालय भी इतने खराब हो गए हैं, शौचालय बंद पड़ेले है. ताशकंद चौक में भी संडास के यहाँ पे बंद पड़ेले है. सब हमारे माँ बहने परेशान होते हैं. यहाँ पे कचरे गाड़ी भी, हर गली में कचरे की गाड़ी नहीं आती, सबके घरों में घर के बाजू पूरे कचरे जमा होकर कीड़े पड़ रहे हैं. तो हमारे यहाँ पे इतने नागरिक को इतनी तकलीफ है, हमारे माँ बहनों को इतनी तकलीफ है, पानी की है, लाइट की है, रोड की है. हमारे माँ बहने पानी के लिए इतना तरसते हैं, सुबह 5 बजे उठते हैं पानी के लिए. तो पानी 1 घंटा तक इतना गंदा पानी आता है, और हमारे माँ बहने 5 बजे से मोटर लगाते हैं, क्योंकि अलकुंडे चौक में हमारे मूछी समाज के हमारा एक छोटा बच्चा मरा है यहाँ पे मोटर लग के. तो इतने कुत्ते भी शास्त्री नगर में है. इतने बार हम निवेदन भी दिए, तो ही ग्रुप में हमारे एक बच्चा अध्यक्ष
बरसात काले में कुत्ता पकड़ने के बाद उसको सिविल हॉस्पिटल को लेके जाने के बाद वो बच्चा भी मारा। यहाँ पे इतने प्रश्न है, इतनी तकलीफ है शास्त्री नगर में। शास्त्री नगर में टैक्स तो लेते हैं, कचरे की गाड़ी का टैक्स लेते हैं, पानी की पट्टी लेते हैं, हर तुम टैक्स लेने के बाद भी तुम सुविधा नहीं देते तो महानगर पालिका को क्या करना चाहिए। आयुक्त तो मैडम की नीचे की आयुक्त तो मैडम ने ऊपर बढ़ते हैं, नीचे की टीम इनके काम करते नहीं करते। आयुक्त तो मैडम का काम है कि हर 8 नंबर जून हो या 10 नंबर हो, इनको विजिट देना, यहाँ पे कामकाज पूछना आयुक्त तो मैडम का काम है। हम अभी तक ने 10 बार निवेदन दे आयुक्त तो मैडम को भी, इसकी पिछले बारी भी हमारे अध्यक्ष के ताई के मार्गदर्शन में महानगर पालिका को मोर्चा ले गए, पन भी इनके आग खुले नहीं, क्योंकि हमारे शास्त्री नगर के झोपड़पट्टी एरिया है बोल के हमारे माँ बहनों को तुम तकलीफ दे रहे हैं क्या? तो हमारी प्रशासन से, महानगर पालिका से गुजारिश है, हम शास्त्री नगर के पूरे माँ बहनों की तरफ से हम महानगर पालिका का जाहिर निषेध करते हैं। इसमें तुम्हारे सिरसागर साहब हो, पाटिल साहब हो और लाइट के पावर साहब हो, उनको बार बार बोलने का, लाइट का तो ऐसा मसला है नवीन फिटिंग कभी नहीं ला के बताए हो, खाली बोलते हैं लाइट बंद हुई बोलते हैं, 1-2 दिन में चालू होती है और 2 दिन के बाद हवा आने के बाद बंद होती है, नवीन फिटिंग नहीं लाते, खाली रिपेयरिंग करते अध्यक्ष ला के लगाते हैं और लाइट बंद हो जाती है। तो हमारे माँ बहनों जो पानी के लिए जो तरस रहे हैं, वो इनका काम प्रशासन ने, महानगर पालिका ने नहीं किए, तो अध्यक्ष ने हमारे बोले है कि सब लोगों को लेके महानगर पालिका में दिया आंदोलन करेंगे, जब तक तुम हमारा काम नहीं करेंगे हम भूखे पैसे यहाँ पे पूरे माँ बहनों को लेके महानगर पालिका में बटेंगे। आज शास्त्री नगर भागातील सर्व आमच्या महिला ह्या ठिकाणी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्याकरता आलेल्या आहेत। त्याच्या अगोदरही जो जो 8 ते 10 वेळा त्या भागातल्या लोकांनी निवेदन दिलं होतं, त्या भागामध्ये एकतर वेळेवर पाणी नाही, रेशनने पाणी नाही, पाणी मिळतंय पण ते गटारीचं पाणी मिळतंय, तास 2 तास पहिल्यांदा गटारीचं पाणी वाहतंय, आरोग्याला तिथल्या लोकांचा धोका झालेला आहे आणि वहीदभाई इजापुरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक आमचे आज या ठिकाणी छपवले असतील, सर्वच आमच्या माता वगैरे हे सर्व त्या भागातले लोक त्रस्त झालेले आहेत। एकतर पाण्याचा टायमिंग खरं नाही, भर पावसाळ्याचा 4 दिवसावर पाणी, आज महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सगळीकडे पाऊस आहे आणि पावसाळ्यात देखील हे लोक 4 दिवसावर पाणी देतात, बिल मात्र 365 दिवसाचं घेतात। एक तर तिथे रस्ते नाही, डिनीचं काम नाही, देवाबत्ती आता सोलापूर शेजू वाट लागले, आपण बघता 5वा बळी परवा गेलेला आहे, पाणी आल्यानंतर मोटर लावायला गेल्यावर ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये परवा 5वा बळी गेलेला आहे। महानगरपालिकेच्या प्रशासनावर आता कुणाचा अंकुश झाला नाही, त्यामुळे वारंवार ह्या लोकांची मागणी आहे की बाबा आम्हाला पाणी द्या, चांगलं पाणी द्या, प्रेशरनं पाणी द्या, स्वच्छ पाणी द्या, ही यांची खऱ्या अर्थानं मागणी आहे। आणि महानगरपालिकेच्या हातनं आयुक्त साहेबांनी खरं आता लक्ष घातलं पाहिजे, भर दिवसा 5 दिवसा जर तुम्ही पाणी देत असाल पावसाळ्यात, हे गोष्ट चिंतेची आहे। आम्ही आता या ठिकाणी सर्वजण आयुक्त साहेबांना भेटणार आहे, त्यांना निवेदन देणार आहे, 8 दिवसाच्या आतमध्ये आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे, त्या लोकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, त्या लोकांच्या आरोग्याला ह्याने धोका झालाय, 8 दिवसात जर नाही झालं तर आम्ही सर्वजण महानगरपालिकेला वेढा घातल्याशिवाय, महानगरपालिकेला वेढा घातल्याशिवाय सोडणार नाही। तर विजयपुरे आणि त्यांच्या सर्व शास्त्री नगर भागातल्या महिलांनी आता आम्ही सर्वजण महापालिकेच्या आयुक्तांना आता भेटणार आहे। कशाची भी सुविधा आहे, तर आमची पावसाचं पाणी आमच्या सगळ्यांच्या घरात घुसते, तर काय करायचं आमच्या याच्यात? ना ड्रेनेजचं लाईन आहे, त्या ड्रेनेजचं लाईन आहे, त्या कचरावाल्यांना बोलवत आहे तर आम्ही पैसे देऊन काढावं लागते, सगळ्यांच्या मेंबरच्या पोरींचं बायांचं लहान लहान लेकरं सगळे आजारी पडतात त्या कचऱ्यामुळे, त्या त्रासमुळे, त्या पाणीमुळे, तर आम्ही कसं करायचं? पाणी आमच्या हक्काचं पाणी नाही, ना लाईट आमच्या हक्काचं लाईट येते, टॅक्स तर तुम्ही बरोबर तुम्ही लिहिलेला देतो का नाही तुमच्या हिशोबाने? तर आमच्या हिशोबाने काय नाही तुमच्या हिशोब, ते आम्हाला त्रास होतोय, तुम्ही काय करताय? म्हणून एवढं सांगतो आमची निवेदन। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।